अधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. आजी माझी नगरसेवक नगरसेविका संघटनेचे वेगवेगळ्या परिसरामध्ये काम करणारे सगळे अध्यक्ष सर्व माझ्या 8 विधानसभा मतदारसंघातले जमलेले कार्यकर्ते राष्ट्रवादीचे ज्यांचा आता पक्षप्रवेश झाला आणि ज्यांचे विचार आपण ऐकले ते महेश भाऊ शिंदे अनिल भाऊ मोरे अरुणभैया जगताप प्रदीप कांबळे रामभाऊ कर्वे पुणवणेताई बाबू शिंदे त्याचबरोबर पक्षप्रवेश केलेले माझे सहकारी आणि तरुण मित्रांनो महेश भाऊ तुम्ही सगळ्यांनी प्रवेश केला तुम्हाला माहिती आहे काल आम्ही पवारसाहेब जयंतराव पाटील सगळेजण मिटिंगच्या निमित्तानं बसलो होतो तुमची त्यांची ओळख पण करून दिली. साहेब पण म्हणले आजी तुझ्याच्या जर शहराचा मेळावा आहे तर त्याच्यातच पक्षप्रवेश करून घ्या कारण आता वेळ कमी आहे. पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीचा फॉर्म भरायला ऑलरेडी सुरुवात झालेली आहे ज्याच्यात सगळ्या माझा बहुतेक विदर्भाचा भाग मोडतो आणि मग दुसरा टप्पा त्याच्या शेजारी तिसरा टप्पा त्याच्या शेजारी चौथा टप्पा आपला पुणे आणि बारामती आणि मग तिसरा टप्पा आपला काहीतरी कसं त्यांना आपल्याकडे खेचता येईल याबद्दलचाही प्रयत्न अलीकडच्या काळामध्ये सत्ताधारी पक्ष या नात्याने भाजपकडनं होतो. सत्ता सत्तेतून पैसा पैशातून सत्ता अशा प्रकारचं काम ते करतात. आज महेश भाऊ आणि त्यांचे बाकीचे सगळे सहकारी आले कारण रामदास आठवलेंनी घेतलेली भूमिका ही कुठेतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला धक्का पोहोचवते अशा प्रकारची भावना या सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि म्हणून समविचारी लोकांच्या बरोबर ज्यांना सेक्युलर विचार मान्य आहे ज्याला आपण मराठीत सर्व धर्म समभाव म्हणतो जो शाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे त्या विचारधारेशी पवारसाहेबांच्या सारख्या नेत्याच्या बरोबर काम करायचं ह्या सगळ्या मान्यवरांनी ठरवलं. मी त्यांचं सर्वांचं मनापासून पक्षामध्ये स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो. पण इथं चेतन तुपे आणि बाकीचे सगळे प्रमुख आहेत त्यांना विनंती करतो की ह्यांना उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं फक्त नाही तर नेहमीच पक्षाच्या कामामध्ये त्यांचा अंतर्भाव करून घेतला पाहिजे. जे चांगले वक्ते राज्य स्तरावर देखील काहींना आता महेश भाऊ शिंदे आणि काहींना त्या ठिकाणी वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जाण्याची जबाबदारी पक्ष निश्चितपणे घेईल आणि ह्याच्यातून जे 5 वर्षापूर्वी नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आलं सगळ्या घटकाचा भ्रमनिरास झाला हे सगळ्यांनी अनुभवलं. विशेषतः महत्वाचे मुद्दे सांगायचे झाले तर महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार कायदा सुव्यवस्था आमच्या महिलांच्यावर मुलींच्यावर भगिनींच्यावर होत असणारे अन्याय अत्याचार समाजामधला मागासवर्गीय घटक असेल अल्पसंख्याक घटक असेल किंवा वेगवेगळ्या घटकावर ज्या पद्धतीनं जिंकेने हल्ले देशामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये झाले ह्या घटना आपल्या सगळ्यांच्या पुढे आल्या आणि जयदेवरावांनी मग याशी उल्लेख केला तसंच सर्वात जास्त आत्महत्या ह्या 5 वर्षाच्या काळामध्ये जो लाखांचा पोशिंदा आहे त्या शेतकरी समाजाच्या बाबतीमध्ये घडल्या आणि कुठेही असं काही ठोस कुठली भूमिका या आताच्या केंद्रातल्या राज्यकर्त्यांनी किंवा राज्यातल्या राज्यकर्त्यांनी घेतलेली आपल्या तरी निदर्शनास आली नाही. नोटाबंदीचा निर्णय फसला राफेलच्या विमान खरेदीमध्ये 540 कोटी रुपयाचं विमान 1600 कोटी रुपयाला का घेतलं त्याचं उत्तर देऊ शकत नाहीये. त्याच्यामध्ये कागदपत्र संरक्षण विभागाची ढाल होत आहे. धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये सगळे सांगतायत हायकोर्टाला की कागदपत्र गर सांगतायत कागदपत्र चोरीला गेली राफेलची आणि ह्या कागदपत्र काढ की कधी देशामध्ये असं घडत नव्हतं. आणि आता विकासाच्या मुद्द्याच्या बद्दल पूर्वी 5 वर्षापूर्वी नरेंद्र मोदी जे बोलत होते ते पूर्णपणे थांबवलेले आणि वेगळेच मुद्दे
त्याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे त्यांच्या सरकारच्या बाबतीमध्ये घडलेला आहे हे तुम्ही मी सगळेजण त्या बाबतीमध्ये पाहतोय. आणि म्हणूनच सगळ्यांचं म्हणणं असं आहे की त्यांना कुठं तरी बाजूला केल्याशिवाय आपल्याला त्या ठिकाणी गत्यंतर नाही. मित्रांनो, होळी धुर्वळ करत राहत सवा घरी करणं या दुधामध्ये स्थितीमध्ये आम्ही सगळेजण होतो.